आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। देशभरात नीट परीक्षा दरम्यान परीक्षा केंद्रांमध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी करून घालायला लावल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे। पश्चिम बंगाल सांगलीमध्ये परीक्षेदरम्यान असा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। शहरातील कस्तुरबा बालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांना कपडे उलटे करून घालण्यास सांगितलं होतं। परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना कपडे उलटे घालायला लावल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे। परीक्षा संपल्यानंतर मुलीला घ्यायला गेलो होतो, परीक्षा केंद्रावरून बाहेर आल्यावर कपडे उलटे का घातले असे विचारले तर मुलीने सांगितले की परीक्षा केंद्रावर चेकिंग सुरू असताना सगळ्यांना कपडे काढून उलटे करून घालायला सांगितलं। मुलांच्या बाबतीत सुद्धा असेच करायला सांगितले होते, त्यानंतरच आम्हाला परीक्षेला बसू दिलं अशी माहिती एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिली आहे। पश्चिम बंगालमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्यानंतर एका विद्यार्थिनीने याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे पश्चिम बंगालच्या घटनेच्या बाबतीत एनटी अधिकाऱ्याने आरोप नाकारले आहेत। तर सांगली येथील केंद्राबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलंय की निरीक्षकांना काही मुली अशा आढळल्यात की ज्यांच्या कुर्तीवर काहीतरी लिहिलेलं होतं, म्हणून कदाचित त्यांना कुर्ती बदलून घालण्यास सांगितलं गेलं। दरम्यान घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचं मत पालकांकडून व्यक्त करण्यात आलंय। या घटनेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत। अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना कपडे उलटे घालायला लावणं हे कितपत योग्य आहे, याशिवाय कपडे बदलण्याच्या बाबतीत मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय।